भाजप वैद्यकीय आघाडी पुण्याच्या वतीने महानगरात सेवा कार्याच्या स्वरूपात सेवा क्लिनिक सर्व वस्त्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब रुग्णांसाठी विनामूल्य सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही रुग्णालयं फुरसुंगी आणि धायर येथे विनामूल्य सहित लवकरात लवकर चालू करण्यात येतील अशी माहिती भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ अजित गोपछडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने माननीय चंद्रकांतदादा पाटील व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या संकट काळामध्ये गोरगरिबांना मदत व्हावी त्यामुळे पुणे महानगरामध्ये सेवावस्तीला लागून आम्ही विनामूल्य सेवा क्लिनिक व विनामूल्य औषधीच्या माध्यमातून सेवा कार्य सेवा प्रकल्प कायमस्वरूपी चालू करण्याचा या निमित्ताने आज आम्ही शुभारंभ करीत आहोत. पुणे महानगरामध्ये फुरसुंगी व धायरी येथे गोरगरिबांची सेवा लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून विनामूल्य औषधींसहित प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या सर्व गोरगरीब रुग्णांना विनामूल्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे महानगराच्या वतीने आज आम्ही घोषणा करीत आहोत. माझी सर्व जनतेला विनंती आहे की या सेवा क्लिनिकच्या माध्यमातून जी मिळणारी सेवा आहे त्याचा लाभ घ्यावा व औषधी उपचारांचा देखील विनामूल्य जी मिळणार आहेत त्याचा पण आपण लाभ घ्यावा अशी मी सर्व जनतेस विनंती करीत आहे. यावेळी डॉक्टर बाळासाहेब हरफळे, डॉक्टर उज्ज्वला हके, डॉक्टर सुकुमार सरदेशमुख, डॉक्टर मानसी जाधव, डॉक्टर नितीन कुलकर्णी उपस्थित होते. कोरोनाच्या संकट काळात भाजप वैद्यकीय आघाडी पुणेच्या टीमने संपूर्ण महानगरात अन्नदान, फेस मास्क, फेस शील्ड व फेवर क्लिनिकच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. या सेवा क्लिनिकच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्य भविष्यातही संकट काळात कायमस्वरूपी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे.